महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करून शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांच्या प्रेरणेने व देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील मतदार मायबाप शिवसैनिक व सर्व हितचिंतक यांच्या शुभाशीर्वादाने व परिश्रमामुळे जनतेने विश्वास दाखवून मतदार संघाचा लोकप्रतिनिधी लोकसेवक म्हणून निवड करून आपण सर्वांची सेवा करण्याची सर्वोच्च संधी माननीय आमदार सुभाषजी साबणे यांना उपलब्ध करून दिली. माननीय आमदार सुभाष साबणे यांनी देगलूर बिलोली मतदार संघातील जनतेशी संपर्क ठेवून मतदार संघातील समस्या जाणून घेऊन त्या कशा सोडवता येतील याचा अभ्यास करून मतदार संघाशी अतूट असे नाते निर्माण केले. जनतेच्या विश्वासास तिळमात्र तडा न जाऊ देता युती शासनाच्या माध्यमातून विविध विकास कामे मार्गी लावण्याचा प्रामाणिक व यशस्वी प्रयत्न केलेला आहे. तसेच देगलूर तालुक्यातही अनेक विकास कामे माननीय आमदार सुभाषराव साबणे यांनी पूर्ण केली आहेत. जसे की शहापूर तालुका देगलूर येथे 33 KV उपकेंद्रास मंजुरी काम पूर्ण करण्यात आले. उपकेंद्र कार्यान्वित, गावाअंतर्गत CC रस्त्यासाठी निधी उपलब्ध, मुस्लिम समाजासाठी अल्पसंख्याक विकास निधीमधून शादी खाण्याच्या बांधकामास मंजुरी, विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे संरक्षण भिंत बांधण्याचे काम पूर्ण करण्यात आले. माझं नाव अनमोल्लू यंकन्ना कोत्तावार, शहापूर तालुका देगलूर जिल्हा नांदेड. या मतदारसंघातील आमदार माननीय साबणे साहेब यांच्या प्रयत्नाने आम्हाला सतत 3 वर्ष विमा भेटले. पुन्हा त्यांच्या अथुनाथ प्रयत्नानं पुन्हा आमचे इथं पोलीस चौकी झालेल्या आहे. त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे असल्यामुळे त्यांनी आम्हाला सातत्यानं सगळीकडे आम्हाला किती 3 वेळेस तर भेटले. पुन्हा अजून यावर सुद्धा याची आशा आहे. शिवलिंगेश्वर शिवानंद मठ संस्थान तमलूर या ठिकाणचा तीर्थक्षेत्र क वर्गात समावेश झाला असून आमदार सुभाषराव साबणे यांच्या माध्यमातून शिवलिंगेश्वर शिवानंद मठ संस्थान येथे जिल्हा वार्षिक योजना नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत सभा मंडप बांधण्यासाठी 20 लाख रुपये मंजूर होऊन काम पूर्ण करण्यात आले. हायब्रिड एन्युटी अंतर्गत मंजूर रस्ता, खानापूर फाटा, नरंगल तमलूर शेवाळा कार्ला फाटा, बावलगाव कुंडलवाडी धर्माबाद बासर, राज्य मार्ग क्रमांक 105, लांबी 68 किलोमीटर, किंमत 237 कोटी, मतदार संघात होत असलेला हा महत्वाचा रस्ता. या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली होती. माननीय आमदार सुभाषराव साबणे यांच्या प्रयत्नाने हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जाचा रस्ता बनणार आहे.
हनुमान हिप्परगा ब्रिज, खतगाव कोटेकल्लूर शहापूर सुंडगी हनुमान हिप्परगा रस्ता, प्रजिमा 43 लेंडी नदीवर पुलाचे बांधकाम करणे या कामांसाठी अर्थसंकल्पीय कामातून 10 कोटी रुपये मंजूर। या पुलामुळे या भागास देगलूर शहरास जोडण्यासाठी जवळचा मार्ग उपलब्ध झाला आहे। देगलूर येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचा उपविभाग कार्यान्वित होता। आमदार सुभाषराव साबणे साहेबांच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभागीय कार्यालय स्थापन झाले असून प्रशासकीय इमारत साकारली आहे। आता या देखण्या इमारतीतून कामकाजही सुरू झाले आहे। शासकीय विश्रामगृहाचेही लवकरच बांधकाम सुरू होणार आहे। विश्रामगृह अपुरे पडत आहे व बांधकाम जुने असल्याने तेथे चांगले व सुसज्ज विश्रामगृह बांधकाम करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात येत आहे। देगलूर येथे 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय कार्यरत होते। देगलूर शहर तेलंगणा कर्नाटक राज्यांच्या सीमेवरील शहर असल्याने या ठिकाणी वाढती रुग्णांची संख्या व रुग्णांना चांगल्या दर्जाच्या आरोग्याच्या सोयी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून येथील रुग्णालयात खाटांची संख्या वाढवून 100 खाटांच्या रुग्णालयास मंजुरी देण्यात आली आहे। तसेच या रुग्णालयात अपघातांच्या रुग्णांसाठी भव्य ट्रॉमा केअर सेंटरची इमारत उभारण्यात आली आहे। देगलूर शहराचे सांस्कृतिक वैभव असलेल्या SM जोशी सभागृहाची प्रचंड दुरावस्था होऊन सभागृह जीर्ण झाले आहे। सभागृह बंद असल्याने सांस्कृतिक कार्यक्रमासाठी शहरात जागा उपलब्ध नव्हती। वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून सभागृहाचे नूतनीकरण करून अद्ययावत सभागृह बांधण्यासाठी 5 कोटी 34 लाख रुपये मंजूर करण्यात आले। भक्तापूर रोड नाबार्ड योजनेअंतर्गत भक्तापूर रोड, बेटमोगरा, उच्चा, मनसगरगा, सुगाव, सावरगाव, इब्राहिमपूर, खानापूर, देगाव, भक्तापूर ते राज्य सीमा प्रजिमा 73 या रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे या कामासाठी 10 कोटी 9 लाख रुपये मंजूर। देगलूर शहरातील नागरिकांना या रस्त्याचा मोठाच लाभ होणार आहे। नमस्कार, मी मनोज कुमार विठ्ठलराव दोंतुलवार भक्तापूर रोड सद्गुरुनगर येथील रहिवासी आहे। आणि या जे रस्त्याची अवस्था होती ती अतिशय खराब अशी अवस्था होती, अतिशय चांगलंसुद्धा अवघड होतं। आणि विशेषतः या भागामध्ये शाळा आणि मंदिरं भरपूर प्रमाणात आहेत आणि सुशिक्षित हा एरिया आहे। आणि गेल्या 3-4 वर्षापासून रस्त्याची फारच दयनीय अवस्था झाली होती, परंतु गेल्या 26 जानेवारीला आमचे माननीय आमदार साहेब साबणे साहेबांनी इथला हा रोड नाबार्डतर्फे मंजूर करून घेतला, जे की नाबार्डचा निधी विशेषतः शहरी भागासाठी नसतो, ग्रामीण भागासाठी असतो, तरी साहेबाच्या प्रयत्नानुसार आमच्या या शहरातून त्यांनी रस्ता चं मंजुरी करून घेतली आणि रस्त्याचं काम सुरू केलेलं आहे। त्याबद्दल इथली सगळी जनता साबणे साहेबांची म्हणजे ऋणी आहे। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रामपूर रस्ता ते रामपूर भक्तापूर रस्ता सुधारणा करणे, यातील देगलूर शहरातील 1.4 किलोमीटर लांबीच्या भागात CC रस्ता तयार करणे, अंदाजित किंमत 88 लाख रुपये। देगलूर बस स्थानकाचे नूतनीकरण करण्यासाठी 1 कोटी 50 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत। बल्लूर झरी माळेगाव भूतन हिप्परगा सोमूर बेंबरा मानूर रस्त्याची सुधारणा करणे, मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत कुशावाडी आरोग्य उपकेंद्र येथे 60 लाख रुपये किमतीचे काम पूर्ण करण्यात आले। गावात CC रस्ते पेव्हर ब्लॉकचे काम करण्यात आले। DPDC जिल्हा वार्षिक योजनेतून नळकांडी पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले। अजूनही विकास कामे सुरू आहेत। समर्थ रामजी पाटील हिंगोले कुशावाडी धानार कुशावाडीचं, आणि आम्हाला सुभाषराव साबणे साहेब भरपूर निधी दिलेले आहेत आणि त्याला 3 धरण निवडून दिल्या। करडखेड महादेव मंदिर जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून महादेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे, अंदाजे 24 लाख रुपयांचे काम पूर्ण करण्यात आले। मरखेल प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत
मेरा नाम गफ्फार है, अब्दुल गफ्फार जब्बार साहब, और रहने वाले मरखेल के। और हमारे बच्चे को वाल का प्रॉब्लम था, वाल के प्रॉब्लम के वजह से सामने सामने एक कैंप लगाया थे। वो कैंप में हम जाके उनके ऑफिस पे जाके नाम नोंदनी करें, यहाँ और हमारे साथ में और दो एक दो बच्चे थे यहाँ करें, और बाकी दूसरे भी और 20-25 बच्चे थे, और सबको लेके जाके वो उन ट्रॉल्स खुद बन के वो साथ में हमारे चल के हमारे को लिए वो चेकअप कराए। फिर उसके बाद में आ गए, आने के बाद दूसरे ट्रिप में लेके जाके उनका ऑपरेशन कराए, और उनके रहने का जाने का आने का खर्चे के साथ, और उनका पूरे तरीके से उन्होंने इंतज़ाम किए, और हमारे साथ साथ और 20-25 बच्चे थे उनका भी किए साथ में साथ। अभी एकदम अच्छी है बच्ची एकदम। साहब के साथ हम है, और साहब और ये ट्रिप में भी आएंगे, और हम उनके लिए पूरे तहे दिल से सहकार करेंगे। चला तर मग, हीच ती वेळ आहे पुन्हा एकदा प्रगतीला साथ देण्याची, विकासाला मत देण्याची। मुख्यमंत्री ग्राम सड़क योजने अंतर्गत नरंगल, करे मलकापूर, नंदूर, शेवाळा रस्त्याची सुधारणा करणे, लांबी 7.60 किलोमीटर, किंमत 4.07 कोटी रुपये, देगलूर सुंडकी हनुमान हिप्परगा, नरंगल सांगवी ते राज्य सीमा रस्त्याची सुधारणा करणे, अर्थसंकल्पीय रस्ते कामातून 3.42 कोटी रुपये निधी मंजूर, इत्यादी रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहे। देगलूर करडखेड हणेगाव ते कर्नाटक राज्य सीमा रस्त्याची सुधारणा, मौजे रामपूर येथे श्रीराम मंदिराकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे, किंमत 48,72,000 रुपये। राष्ट्रीय महामार्ग नांदेड उस्माननगर कौठा मुखेड बारहाळी मुक्रमाबाद सावरमाळ वझर हनेगाव औराद बिदर, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 162, कामाची किंमत 1,505 कोटी रुपये। सदर रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे, यासाठीही आमदार सुभाषराव साबणे साहेबांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री माननीय श्री नितीनजी गडकरी यांच्याकडे सतत पाठपुरावा करून निधी मंजूर करून आणला। त्यांच्या या प्रयत्नाने मतदार संघातून राष्ट्रीय महामार्ग जात आहे। रमतापूर येथे 33 केव्ही उपकेंद्र 1.50 कोटी रुपये खर्चून कार्यान्वित करण्यात आले। हणेगाव खुतमापूर कोकलगाव रमतापूर येडूर राज्य सीमा रस्त्याची सुधारणा करण्याचे काम नाबार्ड अर्थसहाय्य योजनेमधून पूर्ण करण्यात आले। देश बदलतोय, महाराष्ट्र ही घडतोय। देगलूर बिलोली विधानसभा मतदार संघ ही आमदार सुभाष साबणे यांच्या विकासाभिमुख भूमिकेतून प्रगतीकडे वाटचाल करतोय। देगलूर बिलोली विधानसभा मतदार संघामध्ये विकासाची गंगा वाहून आणणारे एक विकासाभिमुख नेतृत्व म्हणजेच आमदार सुभाष साबणे दीनदुबळ्या निराधार अपंग व वयोवृद्धांना आधार देणारे एक खंबीर नेतृत्व म्हणजेच आमदार सुभाष साबणे। चला तर मग पुन्हा एकदा शिवसेनेला साथ देऊया, विकासाला मत देऊया। तिमिराकडून प्रकाशाकडे नेण्यास कटिबद्ध। बंधू भगिनी, या मराठवाड्याने किती दिवस दुष्काळ सहन करायचा? आपण बघितलं गेल्या 5 वर्षातले 4 वर्ष दुष्काळाचे, आमचा शेतकरी
आसमानाकडे डोळे लावतो, ये रे पावसा म्हणतो, पाऊस काही येत नाही, शेतकरी सुखी होत नाही, किती वर्ष हा दुष्काळ सहन करायचा। आणि म्हणून आपल्या सरकारनं निर्णय घेतला, मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला पण मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही। मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प आता आपण घेतलाय। सुरक्षित, सुशिक्षित, सुशोभित व आधुनिक देगलूर बिलोली मतदार संघासाठी संकल्प करूया। याही वेळेस शिवसेना भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सुभाष साबणे यांना धनुष्यबाण या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करूया।